मुंबई पदवीधर निवडणुकीत यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान, मुंबई पदवीधर करता 3 वाजेपर्यंत 45.90% मतदान, मुंबई शिक्षक मतदार संघात 61.44% मतदान। अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर थोड्याच वेळात निकाल, केजरीवालांना जामीन मिळणार की सीबीआय रिमांड, याकडे लक्ष। मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेचा चंद्रकांत पाटलांना विसर, मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेवरून रोहिणी खडसेंची टीका। पावसाळी अधिवेशन सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल। खत विक्रेत्यांकडून सरकार हप्ते घेत आहे, त्रिकुटांचा सरकार लुटारू सरकार, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी वारीच्या रंगात रंगणार, राहुल गांधी आषाढी वारी दरम्यान पंढरपूरमध्ये येणार। नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर पैशांचं पाकिट सापडल्यानं गोंधळ, पाकिट बाळगणारा व्यक्ती किशोर दराडेंशी संबंधित असल्याची माहिती। शंभुराज देसाईंच्या शब्दाखातर 13 जुलैपर्यंत वाट पाहणार, 13 जुलैनंतर मराठा समाज संपूर्ण ताकदीनं लढेल, मनोज जनांगेंचा सरकारला इशारा। अठराव्या लोकसभेच्या लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड, सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष। मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेश दौऱ्यावर, ठाकरेंचं अमेरिकेत मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत। शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ संथ गतीनं मतदान सुरू, मतदार यादीत नाव शोधण्यास वेळ लागत असल्याची मतदारांची तक्रार। मविया मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय विधानसभा लढणार, सूत्रांची माहिती। लोकसभेप्रमाणे विधानसभेला देखील मविया म्हणून सामोरी जाणार। महाविकास आघाडीचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, आजच्या बैठकीत महाविकास आघाडीचा निर्णय सरकारला विरोध करतच राहणार, मविया नेत्यांची भूमिका। कोकण पदवीधर निवडणुकीत महायुतीचा उमेदवार जिंकणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय विश्वास। अमोल मिटकरींच्या दाव्यावर भाजपचा संताप, महायुती पक्की आहे आणि पुढेही पक्की राहणार, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। पंढरपूरमध्ये असुद्दीन ओवेसींविरोधात भाजपा आक्रमक, खासदारकीची शपथ घेताना ओवेसींनी आक्षेपार्ह घोषणा दिल्यानं आंदोलन। इंद्रायणीच्या पृष्ठभागावर प्रदूषणाचा फेस, इंद्रायणी फेसायली, आषाढी वारी करता येणाऱ्या वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात। सिंधुदुर्गात दमदार पाऊस, आजही ऑरेंज अलर्ट, तर पावसामुळे शेतीच्या कामांनी धरलाय वेग। दक्षिण रायगडमध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा, भात लावणीच्या कामाला येणार वेग। जालन्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अपहरणाचा कट उधळला, खंडणी करता शाळेत जाणाऱ्या मुलाचं केलं होतं अपहरण, पोलिसांनी 6 तासात आरोपींच्या हवाल्यात मुसक्या। विरोधी पक्षनेत्यांकडून महायुती विरोधात पोस्टरबाजी, विधानसभेत महाराष्ट्र परिवर्तन घडवणार, पोस्टरद्वारे महायुतीवर हल्लाबोल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांचं निलंबन, या प्रकरणी किरीट सोमय यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटेंचा अमरावती विधानसभा निवडणुकीवर दावा, 12 वर्ष विधान परिषदेवर असल्यामुळे विधानसभा लढवण्याची पोटेंनी व्यक्त केली इच्छा। तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील बोगस व्हीआयपी पास घोटाळ्याप्रकरणी गोंधळ, अखिल भारतीय निर्मूलन संघर्ष समिती घोटाळ्यामुळे आक्रमक।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची बांद्रा ताजलँड हॉटेलला बैठक, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। कल्याणच्या एपीएमसी भाजी मार्केटमध्ये राडा, खरेदी करता आलेल्या दोन तरुणांना बेदम चोप। कल्याणमध्ये दुधाच्या दरवाढीमुळे नागरिक संतापले, भाव कमी करण्याची सरकार दरबारी मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।